महाराष्ट्र के मंत्री सुनील केदार ने राज रॉयल लॉन में कामठी तालुका के सभी सरकारी विभागों की समीक्षा बैठक का आयोजन किया गया था। इस बैठक में कामठी मौदा विधानसभा के विधायक टेकचंद सावरकर को भी बैठक में आमंत्रित किया गया था, मगर विधायक टेकचंद सावरकर ने आरोप लगाते हुए कहा कि उन्हें शिष्टाचार के अनुसार मंच पर जगह नहीं दी गई और जो कांग्रेस कार्यकर्ता किसी सरकारी पद पर नहीं है उन्हें मंच पर प्रमुख स्थान दिया गया। सावरकर ने इस बैठक से बाहर आकर बैठक का निषेध किया। आज कामठी तालुक्याची सर्व विभागाची आढावा बैठक माननीय मंत्री सुनीलजी केदार यांनी ठेवली होती। खरं म्हणजे ही पालक तंत्रानं बैठक घ्यायला पाहिजे होती, परंतु आमदाराला निमंत्रण होता पण त्या ठिकाणी आसन व्यवस्था आमदारासाठी ठेवलेली नव्हती। माजी जिल्हा परिषद मेंबर, माजी पदाधिकारी ते जवळ बसले होते पण आमदाराला सर्वात शेवटच्या रांगेमध्ये बसवण्यात आलं। मी आल्याबरोबर स्वागत तर केलं नाही, आम्हाला त्याची काही चिंता नाहीये, पण जेव्हा मी त्या ठिकाणी माननीय मंत्री महोदयांना म्हटलं की मला काही बोलायचं आहे तेव्हा मंत्री महोदय म्हणतात की तुला बोलता येणार नाही। मग जर मला बोलता येणार नाही, 1,25,000 लोकांनी मला हुटिंग केलेलं आहे, 1,25,000 लोकांनी मला निवडून दिलं आहे, मग अशा परिस्थितीत 5,00,000 लोकांचं प्रतिनिधित्व करणारा आमदार जर हे मंत्री बोलू देत नसतील तर अशा प्रकारच्या मंत्र्याचा मी निषेध करतो। मी त्या मंत्र्याचा खऱ्या अर्थाने निषेध करतो। आमच्या जीवनात 30 वर्षाच्या पासून अशा प्रकारची घटना कोणत्याही मंत्र्याने महाराष्ट्र राज्यात केली नसेल। तुम्ही आसन व्यवस्था बघा आणि जेव्हा जर कोणी आमचा तोंड दाबत असेल तर आम्ही त्या मीटिंगला बसायचं कसं,